गोकुळच्या दुग्ध विकास अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण घेऊन आधुनिक शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास दुधाचं उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे आर्थिक वाढवून उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत होते यावेळी प्रत्येक दूध उत्पादकांनी आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन गोकुळचे संकलन अधिकारी एस एस पाटील यांनी केले ते साके येथील श्री संजय बाबा घाडगे दूध संस्थेच्या दुसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दूध उत्पादकांना मार्गदर्शन करताना बोलत होते अध्यक्षस्थानी लेखापरीक्षक विनायक शेळके हे होते यावेळी गोकुळचे डॉक्टर काळे गोकुळचे सुपरवाइजर बी एस पाटील यांनी मनोगत व्यक्त केले संस्थेमार्फत म्हैस दुधासाठी अकरा टक्के व गाय दुधासाठी दहा टक्के दूध उत्पादकांना बोनसचे एकूण आठ लाख दहा हजार रकमेचे वाटप करण्यात आलं सभेचे आयोजन बासनी येथील सांस्कृतिक हॉलमध्ये करून सभासदांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था संस्थेमार्फत करण्यात आली होती यावेळी संस्थेला जादा दूध पुरवठा करणाऱ्या म्हैस उत्पादक सभासद पाटील डेरी फॉर्म स्वपनील पाटील बाळासोब पाटील पंडित पाटील राजाराम पाटील तसेच गाय दूध उत्पादक पाटील डेरी फॉर्म विट्टल पाटील शामराव पाटील अनिल पाटील अर्जुन घराळ या सभासदांना शिल्ड व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अहवाल वाचन सचिव अमर पाटील यांनी केलं कार्यक्रमास रघुनाथ पाटील शिवाजी पाटील बाबुराव पाटील डॉक्टर पाटील बँक ऑफ इंडियाचे चेअरमन एन नाईक चेअरमन बच्चाराम पाटील संतोष पाटील सुनील पाटील सागर पाटील आदी दूध उत्पादक उपस्थित होते स्वागत प्राध्यापक सडोलकर यांनी केलं तर आभार संदीप पाटील यांनी मांडले महानकारी न्यूज साठी कागलहून सागर लोहार